कस है हृदय बघा धड़ 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 इकड़े हृदय वाटते धड़ धड़ हा ना। नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेजी अबाउट फिशिंग। आजचा व्हिडिओ एकदम धमाल आहे मित्रांनो। आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच मी कास्ट नेट फिशिंग दाखवणार आहे तुम्हाला आणि आज आपली मदत करणार आहेत श्याम भाऊ आणि मागे सागर आहे। हे दोघं कास्ट नेट फिशिंग करणार आहेत तर बघूया आपल्याला काय मिळतंय कास्ट नेट फिशिंगमध्ये। होपफुली हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होईल मित्रांनो। व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राइब असाल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका। थँक्स अ लॉट। मी मागे सरकू का बस हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे शामभाऊने हे कास्ट नेट, ही चायनीज कास्ट नेट आहे, ही कास्ट केली आहे। हे फेक जाळं नदीमध्ये टाकलं आहे, फेकलं आहे, बऱ्यापैकी मासे अडकले होते मित्रांनो। आणि हे जाळं आहे मित्रांनो हलकं आहे जरा, पण याला फेकायला सुद्धा स्किल लागते। यांनी अशा जागी फेकले जिकडे दगडी नाहीत मित्रांनो, खाली खूप सांभाळून फेकावं लागतं हे चायनीज जाळं, कारण की हे नायलॉनचं बनलेलं असतं तर तुटलं की रिपेअर करायला अवघड पडतं। आपलं देसी जाळं जे असतं ते फाटलं की आपण त्याला रिपेअर करू शकतो, याला जरा अवघड आहे रिपेअर करायला। आणि हे कास्ट केल्यानंतर हळूहळू वरती ओढावं लागतं, नाही तर मासे निसटतं याच्यामधनं। याच्यामध्ये बऱ्याच कवडस जातीचे मासे अडकले होते। हे बघा, ह्या नेटची खासियत अशी आहे मित्रांनो की याला वजन कमी असतं, हलकं असतं हे जरा, ॲज कम्पेअर्ड टू आपलं देशी जाळं। अरे हे बघा मित्रांनो, पहिल्याच कास्टमध्ये एवढे मासे मिळाले होते, तेही खूप चांगल्या साईजचे मासे आहेत हे सगळे। हे जाळं त्यांनी जिकडे धार नव्हती तिकडे टाकलं होतं, वाहत्या पाण्यामध्ये जोरात धार जिकडे असेल तिकडे ह्या जाळ्याचा उपयोग होत नाही। बघू जरा, हे बघा मित्रांनो वरती उचला। हे एका कास्टमध्ये हे एवढे मासे पकडले त्यांनी। याच्यामध्ये कवडस जातीची मासे आहेत, कवडस आहे, ही कवडस आहे आणि चिलापी तर तुम्हाला माहितच आहे मित्रांनो, चिलापी हां। हे बघा, हे सागर आणि श्यामनी फेक जाळ्यामध्ये झिंगे बघा केवढे मारलेत, आई शपथ जबरदस्त। अरा रा 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 दारा काढा, ते श्याम भाऊ आता द्या ना, म्हणजे त्यांचे त्यांचे शूटिंग। हां थांबा थांबा, एक मिनिट थांबा, जाळं उचलू जवळ जवळ तुम्ही काढा। हा कसं आहे हृदय बघा धड 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 इकडे हृदय वाटतंय धड धड। हा ना धडत ते का सोप्पा आहे काय। हे बघा मित्रांनो, साईज बघा या झिंग्यांची, फ्रेश वॉटर झिंगे आहेत हे, तर यांचे नांगे बघा केवढे जबरदस्त। राहू दे राहू दे, मोठं दिसतंय ना, तसंच थांबा, दिसत आहेत मोठे, आता तरी मोठे दिसत लागले त्यानं। हे बघा, हे काटे बघा ह्या यांचे नांगे आहेत त्यांना, जबरदस्त काटे। आकाश घाबरतोय शूट करेल, हे पण चावतं का जोरात, तेच मेन आहे, तेच आहे, बाकी दुसरं नाही खायचं, तेच मेन आहे, बघायचं तुम्हाला। ताकद बघा, सोडता सोडा ना, म्हणजे कसली ताकद आहे याच्यामध्ये। किती एक पाऊस असेल, अर्धा अर्धा किलो मोठा आहे, उलट आता हे टाकताना पण काळजी घ्यावं लागते। काय काय लागलं तू गुगल वगैरे लागले, गुगल सुद्धा याच्यामध्ये, गुगल पण आहे जबरदस्त। बरेच मासे पकडले सागरने आणि श्यामने, यायला पाहिजे तुम्ही तुमच्यासोबत तिकडे, खाली राखो खाली हो।
मला तरी ती वाटते दोन्ही साईड तसं जबरदस्त लागलंय. अरे बाप रे ही केवढी खाली नको ग बाय नको साईज बघ ना केवढी बापरे साईज बघ. ही बघा इथं कुठं लागली ही स्नॅक झाली हिच्या तोंडात चपाती आहे पण मासा इथं अटकलाय. हे बघा मित्रांनो हिची साईज बघा ह्याची लपीची काय ओढत एवढं डेंजर एकदम. हे बघा मित्रांनो पहिल्यांदा एवढी मोठी म्हणजे चिलापी मिळाली ती पण स्नॅक झाली. बघा कुठे स्नॅक झाली आहे बघा दोन चिलाप्या मिळाल्यात एकत्र जे हुकवर. मित्रांनो माझं कीप नेट बघा ती मागे लावली होती मी वाहत वाहत इथपर्यंत आली. आता काढता येते की नाही मला माहीत नाही तरी लंबदोरने काढायचा प्रयत्न करेल मी. इथपर्यंत जवळ आले मी तिकडे बंदर आहे तिकडनं पळत आलो आहे होपफुली मिळावी ती. अटक रे बाबा अटक अटकलं गुड 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 अटकलंय. हा होपफुली मासे नको जायला मासे पकडायला खूप मेहनत लागली होती मित्रांनो. तोंड तर बंद दिसतंय जड पण वाटतंय. अरे बा मासे पण मिळाले मित्र मासे पण मिळाले गांजो पण मिळाले. कसं सुटलं हे गाठ व्यवस्थित नव्हती बांधली. एवढे मासे गेले असते बघा मित्रांनो किती मासे आहेत ते. आले जोर काटा लागला रे काटे डेंजर आहेत बाबाचे. हे बघा मित्रांनो एक गळ बघा कुठं अडकला गडबडीमध्ये. हा यातला एक गळ आहे पळताना तुडून अडकला त्याच्यामध्ये. मिळाले सगळे मासे मिळाले पार तिकडं लांब तिकडं वाहत गेलं ते. गळ बघ ना कसा अडकला पॅन्टमध्ये पळता पळता. बरं झालं लागलं नाही आतमध्ये गाठ सुटली रे व्यवस्थित बांधलं नव्हतं. हे बघा गाठ सुटली मित्रांनो ही जरा व्यवस्थितच बांधावं लागेल. एक दोन इथं बाहेर एक गाठ बांधतो. हे बघा मित्रांनो हे अशा प्रकारे मागे मी जाळं लावलं होतं कीपनेट गांजव ज्याला म्हणतात. गाठ व्यवस्थित बांधली नव्हती त्यामुळे ती गाठ जी आहे दोरीची आणि गांजव्याची गाठ ती निसटली होती आणि पाण्याला धार असल्यामुळे हे गांजव जे आहे ते वाहून गेलं होतं. लकीली ह्या गांजव्याचं तोंड उघडलं नाही आणि मासे यातनं पळाले नाही. हे बघा अशा प्रकारे पाण्यात असं ठेवतो आम्ही हे गांजव जेणेकरून मासे जे आहेत ते बऱ्याच वेळ जिवंत राहतात. श्यामभाऊने पुन्हा एकदा त्याच ठिकाणी जिकडे त्यांनी एक तासा अगोदर जाळं मारलं होतं तिथे पुन्हा एकदा जाळं फेकलं
यावेळेसही त्यांना मासे मिळाले, भरपूर मासे मिळाले, पण ह्यावेळेस कवडास कमी होते आणि चिलापी मासे जास्त होते. तर तुम्ही बघितलं मित्रांनो कशा सुंदर प्रकारे यांनी हे कास्टनेट फिशिंगने एवढे मासे फर्स्ट कास्टमध्ये हे जाळ्याने एवढे मासे पकडले त्यांनी. मित्रांनो खूपच सुंदर प्रस्तुतीकरण केलं आहे सागर आणि श्यामनी. मला तर फार मजा आली मित्रांनो, होपफुली तुम्हालासुद्धा मजा आली असेल हा व्हिडिओ बघून. थँक्स फॉर वॉचिंग.